नमस्कार मित्रमैत्रिणींनो, नेपोलियन बोनापार्ट बऱ्याच कथा सांगितल्या जातात, त्यांचीच एक गोष्ट. एकदा कपाटावरती एक वस्तू काढण्यासाठी ते उभे राहिले. नेपोलियन बोनापार्ट तसे छोटे, त्यांच्या सैनिकांनी पाहिलं एवढ्या कपाटावरची उंच वस्तू यांना कशी काढता येणार, आणि म्हणून तो पटकन म्हणाला, सर मी उंच आहे तुमच्यापेक्षा, मी ती वस्तू तुम्हाला काढून देतो. हे वाक्य ऐकलं आणि नेपोलियन बोनापार्ट मागे वळून त्याला म्हणाले, ए तू माझ्यापेक्षा उंच नाहीस, तू माझ्यापेक्षा लांब आहेस. मी छोटा असेन पण लहान नाही, ही जिद्द स्वतःशी बाळगत राहिले आणि म्हणूनच त्यांना यशस्वी होण्याचा मार्ग प्रयत्नानं का होईना गाठता आला. नेहमी लक्षात ठेवा, छोटा असेन पण लहान नाही. महान होण्यासाठी लहान नाही ही कल्पनाच खूप मोठी आहे. अहो, सोन्याचं नाणं किती ग्रॅमचं हे महत्त्वाचं नाही, पण त्यांच्यात असलेलं सुवर्ण, त्यांच्यात असलेला चांगुलपणा, त्यांच्यातला गुण हे लहान जरी असलं ना तरीसुद्धा ते तितक्याच गुणवत्तेचं असतं. आणि म्हणून जिद्द बाळगा, मी छोटा असेन पण लहान नाही, आणि म्हणून महान होण्याचा प्रवास सोपा होऊ शकतो. धन्यवाद.